कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्व 4 किलोमीटर अंतरावरील नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग बायपास चार पदरी रोड कन्हानवरील कुंभलकर ढाब्याच्या समोर ट्रक चालकाने आपले वाहन लापरवाहीने चालवून महामार्गावर उभ्या ट्रकला मागून धडक मारून केलेल्या अपघातात अभिषेक पाल या इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रात्री 1:15 तर 1:30 दरम्यान बिपिन कुमार सुरेशचंद्र पाल वय 39 वर्ष राहणार कटरा तालुका सिकंदरा जिल्हा कानपूर नगर उत्तर प्रदेश हे एक ट्रक ड्रायव्हर असून ते हरियाणा येथून माल घेऊन हैदराबादला त्याच्या पुतण्यासह व विनीत कुमार रामसेवक अवस्थी वय 38 वर्ष राहणार सरैया पोलीस स्टेशन श्रीनगर तालुका घाटमपूर जिल्हा कानपूर उत्तर प्रदेश आणि त्याचा मित्रासह ट्रक क्रमांक TS03UC2129 जात असताना देवलापार जवळ ढाब्यावर जेवण करून विनीत कुमार अवस्थीला ट्रक चालविण्याकरिता दिला असता नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग बायपास चार पदरी रोड कन्हानवरील कुंभलकर ढाब्यासमोर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन लापरवाहीने व निष्काळजीपणे चालवून महामार्गावर उभ्या ट्रकला मागून धडक मारल्याने कंडक्टर बाजूला बसलेल्या पुतण्या अभिषेक कुमार पाल व 19 वर्ष राहणार कटरा याचे मरणास कारणीभूत ठरल्याने कन्हान पोलिसांनी फिर्यादी बिपिन कुमार पाल यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालक विनीत कुमार अवस्थी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 279-304 अनुसार गुन्हा दाखल करून तपास घेतला असून कन्हान पोलीस आरोपीचा शोध करीत असून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख करीत आहेत. महाराष्ट्र TV 24 करिता ऋषभ बावनकर कन्हान नागपूर.